बुलेटिनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। आज पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडालेला आहे। मुंबईमध्ये पेट्रोल 84 पैशांनी तर डिझेल 85 पैशांनी महागले, त्यामुळे पेट्रोलचे दर 119 रुपये 67 पैशांवर गेले तर डिझेलचे दर 103 रुपये 92 पैशांवर पोहोचले। पुण्याच्या जुन्नरमधला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। बैलगाडा शर्यत सुरू असताना घोडेस्वार अचानक घोड्यावरून पडला। मागून बैलांच्या दोन जोड्या धावत येत होत्या। अनेकांना वाटलं आता घोडेस्वाराचं काही खरं नाही, मात्र सर्जा राजानं अलगद उडी घेतली आणि घोडेस्वाराला साधं खर्चटूही दिलं नाही। बीड जिल्ह्यामध्ये वाळू माफियांनी पोलीस अधीक्षकांच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला। यामध्ये एक कर्मचारी जखमी झालाय, त्याला उपचारासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तर या कारवाईमध्ये एकूण 6 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले। चिकनच्या दुकानात काम करणाऱ्या 5 जणांनीच पोल्ट्रीचा टेम्पो चोरल्याचं उघड झालं आहे। पुण्याच्या कामशेत भागात हा प्रकार घडला होता। जुना मुंबई पुणे हायवेवर काही दिवसांपूर्वी पोल्ट्रीच्या टेम्पोवर दरोडा पडला होता। यामध्ये जवळपास 1400 कोंबड्या आणि 3 मोबाईल चोरून नेले होते। गोंदियामधील बेलाटीजवळ चालत्या ट्रेनमधून पडून एका इसमाचा मृत्यू झाला। मृतदेहाची ओळख पटलेली नाहीये। तिरोडा पोलिसांद्वारे मृतकाच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे। नागपुरात उष्माघातामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे। नागपूरच्या संविधान चौक आणि कॉटन मार्केट चौकात 2 जण मृतावस्थेत आढळले। बीडच्या परळीमधील आंबेडकर नगरमध्ये शेळ्यांची चोरी झाली आहे। घरासमोर बांधलेल्या 12 शेळ्या अज्ञात चोरट्याने पळवून नेल्या, त्यामुळे शेतकऱ्याचं तब्बल 72,000 नुकसान झालं। मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 6 धारावी परिसरातल्या रेकॉर्डवरच्या 4 वॉन्टेड ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 1,00,000 रुपयांचा ड्रग्ज जप्त करण्यात आलंय। नागपूरच्या धरमपेठ भागातील बिशप कॉटन शाळेमध्ये अज्ञातांनी तोडफोड केली। यावेळी वर्गात घुसून अज्ञातांनी तोडफोड केली। दरम्यान वर्गात दारूच्या बॉटल आढळल्या। पुण्यामध्ये पुन्हा एकदा शाळेच्या बाउन्सरकडून पालकांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। पुण्यातील उंड्री इथल्या युरो शाळेतील सुरक्षा रक्षक आणि बाउन्सरना धक्काबुक्की केल्याचा आरोप पालकांनी केला। विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास शाळेनं नकार दिला होता असाही आरोप आहे। हाँ क्यों आए आप, तो बच्चे का राइट क्यों है, क्या है स्कूल में आने का? यहाँ पे जो भी है आपको एडमिशन लेने का है। कोल्हापूरमधल्या शिरोली इथल्या संतप्त ग्रामस्थ आणि पालकांनी शाळेवर दगडफेक केली। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यानं आत्महत्या केली होती। आर्यन बुडकर असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे। रात्रीच्या वेळी घरात घुसून मोबाईल चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या। त्यांच्याकडून चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले। बुलडाण्याच्या जलालपूरमध्ये आयपीएल क्रिकेटवर सट्टा चालवणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी अटक केली। या आरोपींकडून क्रिकेट सट्ट्यासाठी वापरण्यात आलेले 12 मोबाईल, 1 लॅपटॉप आणि इतर साहित्याचा 82,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला। अमरावती बडनेरा मार्गावरील नवाथे चौक इथल्या एका दुचाकीच्या शोरूमसमोर सिमेंट काँक्रीटच्या मिक्सरनं जोरदार धडक दिली आणि एकाला चिरडलं। या अपघातामध्ये युवकाचा जागीच मृत्यू झाला। श्याम यादव असं युवकाचं नाव आहे। तेलंगणामधला एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे। आपल्या मुलाला गांजाचं व्यसन लागलं म्हणून आईनं त्याला अमानुष शिक्षा केली। मुलाला आधी झाडाला बांधून मारलं, नंतर त्याच्या डोळ्यामध्ये मिरची पूड टाकली।
राज्य मंत्रिमंडळामध्ये बदलांचे संकेत मिळत आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे। एप्रिल महिन्यामध्ये राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। अकोला पुन्हा देशातील सर्वाधिक हॉट शहर ठरलेला आहे। अकोल्यामध्ये देशात सर्वाधिक म्हणजे 44 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे। वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झालं। उष्माघाताचा धोका वाढल्यानं खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं नागरिकांना केलंय। जालना जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा आता 40 डिग्री सेल्सियसवर जाऊन पोहोचलेला आहे, त्यामुळे याचा तडाखा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। या वाढत्या तापमानाचा जिल्ह्यातील द्राक्ष बागांवरही परिणाम होतोय। हिंगोलीच्या संत नामदेव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची विक्रमी आवक झाली। एकाच दिवसात 6,500 क्विंटल हळद खरेदी करण्यात आली, तर खरेदी केलेल्या हळदीला 8,000 रुपयांपेक्षा जास्तचा दर मिळाला। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील ढोणीमधल्या एका शेतकऱ्यानं पक्ष्यांना हाकलण्यासाठी देशी जुगाड केलाय। त्यांनी आपल्या शेतामध्ये उन्हाळी ज्वारीचं पीक घेतलं, मात्र पीक काढणीला आल्यावर पक्षी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करत होते। या पक्ष्यांना हाकलण्यासाठी त्यांनी घरचे पाण्याचे हंडे वापरले। पंढरपूर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय, तर भाजीपाल्याचंही नुकसान झालंय। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे 2 एकरावरील दोडका पीक हे भुईसपाट झालंय। धुळ्याच्या साक्रीमधील शेवाळी गावालगत असलेल्या धरणाचा दरवाजाचा अज्ञातांनी कुलूप तोडलं आणि तो दरवाजा उखडला, त्यामुळे धरण परिसरात असलेल्या जवळपास 15 ते 20 एकरहून अधिक शेतात पाणी शिरलं। शेतात असलेल्या उभ्या पिकात पाणी शिरल्यानं सोयाबीन, कांदा, मका या पिकांचं नुकसान झालंय। नांदेड जिल्ह्यामध्ये यंदा टरबूजाला चांगला भाव मिळत असल्यानं टरबूज उत्पादक शेतकरी आनंदी झालाय। इथल्या टरबूजाला तेलंगणा, कर्नाटकामध्ये देखील मागणी आहे। लॉकडाऊनमुळे 2 वर्षांपासून टरबूजाची मागणी कमी झाली होती, मात्र यंदा टरबूजाची मागणी वाढली आहे। जिंतूर तालुक्यातील कोरवाडी शिवारात पाण्याच्या शोधात आलेल्या 5 नीलगाई विहिरीमध्ये पडल्या। यातील 4 नीलगाईंना ग्रामस्थांनी विहिरीच्या बाहेर काढलं, तर एका गाईचा मृत्यू झाला। जळगाव जिल्हा पूर्णतः कोरोनामुक्त झालाय। जिल्ह्यामध्ये नवा एकही रुग्ण सापडलेला नाहीये, तर सक्रिय असलेले 4 रुग्णही बरे झाले, त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या 0 आली आहे। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2.5 वर्षापासून खोदून ठेवलेल्या राष्ट्रीय महामार्गाचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाहीये, त्यामुळे रखडलेला हा राष्ट्रीय महामार्ग आता मृत्यूचा सापळा बनतोय। याच रस्त्यावर आतापर्यंत 100 अपघात झाले, यामध्ये 32 निष्पाप लोकांचे बळी गेले, तर 100 जणांना अपंगत्व आलंय। पोलीस दलात 30 वर्ष सेवा बजावलेल्या आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर 3 वर्ष काम केलेल्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिला जाणार आहे। याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे, यामुळे मुंबईसह राज्यभरातील 1,000 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे आता फौजदार होणार आहेत। बुलडाणा शहरामध्ये सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर कार्यालयामध्ये येणाऱ्या अभ्यागतांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे। हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, तर हेल्मेट वापराच्या जनजागृतीसाठी उपप्रादेशिक परिवहन आणि पोलिसांकडून जनजागृती रॅली काढण्यात आली। रत्नागिरीतील वेत्ते तिवरे समुद्र किनाऱ्यावरून जवळपास 200 कासवांची पिल्लं समुद्राच्या दिशेनं झेपावली। वेत्ते तिवरे किनाऱ्यावर 900 अधिक अंड्यांचं संवर्धन करण्यात आलं होतं, यातील 200 कासवांची पिल्लं समुद्राच्या दिशेनं झेपावली। बुलडाण्याच्या देऊळगावमध्ये परंपरेनुसार कुस्त्यांची दंगल भरवण्यात आली। महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाड्यासह मध्य प्रदेशातील असंख्य नामवंत मल्लांनी कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यामध्ये हजेरी लावली। सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त केलाय। पूंछ जिल्ह्यामध्ये नियंत्रण रेषेजवळच्या नूरकोटे खेड्यात हा दहशतवाद्यांचा छुपा अड्डा होता। या ठिकाणावरून शस्त्र आणि दारुगोळ्याचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी खराब होत असल्यानं राज्यसभेतील पक्षाच्या सदस्यांची संख्या आणखी कमी होईल। लवकरच 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून काँग्रेसचा एकही सदस्य राज्यसभेवर नसेल।
पंजाबच्या काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. पंजाबमधील विविध विषयांवर त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केली. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे पुत्र महाआर्यमन सिंधिया क्रिकेटच्या पीचवर उतरणार आहेत. महाआर्यमन यांच्याकडे ग्वालियर डिव्हिजन क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. डेहराडूनच्या पुष्पा मुंजियाल यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींना आपल्या मालमत्तेचा वारस बनवण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. या महिलेनं डेहराडून न्यायालयामध्ये मृत्यूपत्र सादर केले. राहुल गांधींच्या विचारांचा तिच्यावर खूप प्रभाव असल्याचं म्हटलंय. केंद्र सरकार भविष्यातील ड्रोन पायलटची गरज लक्षात घेता 10 राज्यांमध्ये ड्रोन पायलटच्या प्रशिक्षणासाठी 18 शाळा उघडण्यात आल्या आहेत. बहुतांश ठिकाणी फक्त खासगी फ्लाईंग क्लबना शाळा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. भारतातल्या जलपाईगुडीमध्ये 3 कांगारू आढळले. त्यापैकी 2 कांगारू कुपोषित असल्याचं समजतंय. त्यांना वनविभागानं ताब्यात घेतलेलं आहे. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये आढळणारे हे प्राणी भारतात कुठून आले असा प्रश्न पडलाय. सोशल मीडियावर सध्या एका बुलेट बॉम्बचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मंदिरात पूजेसाठी नेलेल्या नव्या कोऱ्या बुलेटचा स्फोट झाला. शोरूममध्ये बुलेट घेतल्यानंतर मालक बुलेट घेऊन मंदिराबाहेर पूजेसाठी घेऊन गेला. पूजेवेळी बुलेटला आग लागली. अनेक जण कोल्ड ड्रिंक्स पिल्यावर कॅन कचरा कुंडीमध्ये फेकण्याऐवजी इतरत्र फेकतात. मात्र ही कृती वन्य प्राण्यांसाठी जीवघेणी ठरतीये. अशाच एका फेकलेल्या कोल्ड ड्रिंकच्या कॅनमध्ये सापाचं डोकं अडकलं आणि त्यानंतर हा साप कॅनमधून बाहेर येण्यासाठी तळमळताना दिसला. मारुती सुझुकीच्या वॅगन आरनं आता फ्लिट मार्केटसाठी वॅगन आर टूर H3 हे नवीन मॉडेल बाजारात आणलंय. हे मॉडेल मारुती सुझुकी अरेना तसंच त्याच्या व्यावसायिक डीलरशिपद्वारे विकलं जाणार आहे. गीतकार मनोज मुंतशीर यांनी मुघल शासकांना लुटारू म्हटलंय. मध्यप्रदेशातील उज्जैन इथं आयोजित गौरव दिवस कार्यक्रमात मुघलांवर त्यांनी जोरदार निशाणा साधला. श्रीलंकेमध्ये सध्या भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. दूध औषधं पाणी फळं भाज्या अशा रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्यात. तर वीज वाचवण्यासाठी रस्त्यांवरील पथदिवेही बंद करण्यात येत आहेत आणि लंकेमध्ये खाद्यपदार्थांचाही तुटवडा जाणवू लागलाय. श्रीलंका आतापर्यंत सर्वात भीषण आर्थिक संकटाला सामोरं जात आहे. असं असताना हे संकट दिवसेंदिवस गहिरं होत चाललंय. श्रीलंका सरकारमधील सर्वच्या सर्व 26 मंत्र्यांनी राजीनामा दिलाय. एकीकडे सर्व मंत्रिमंडळानं राजीनामा दिला असताना महिंदा राजपक्षे मात्र पंतप्रधानपदी कायम आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी देश सोडून पलायन केलं आहे. श्रीलंकेमध्ये जनतेला खायला अन्न देखील मिळणं असं झालंय. या साऱ्या परिस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबियांनी पलायन केल्याची माहिती समोर येते. आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला भारतानं मदतीचा हात दिलाय. इंधनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्या या देशाला भारतानं फेब्रुवारीपासून 4 खेपांमध्ये 1.5 लाख टन इंधन पाठवलंय. युक्रेनच्या ओडेसा शहरामध्ये काल पुन्हा एकदा रशियानं जोरदार हल्ला केला. मारियापूल आणि मायकोलॅबनंतर ओडेसा हे युक्रेनी नौदलाचं मुख्य केंद्र आहे. रशियन सैन्यानं युक्रेनी नौसेनेला टार्गेट करत ओडेसाच्या रिफायनरीला टार्गेट केलं. भुजमधील हरामी नाला भागातून एका पाकिस्तानी बोटीला ताब्यात घेण्यात आलंय. भारतीय सीमेमध्ये जवळपास 100 मीटर आतमध्ये ही बोट पकडण्यात आलेली आहे. मासेमारी करणारी ही बोट असल्याची माहिती आहे. चीनमधील आर्थिक केंद्र असलेल्या शांघायमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. या पार्श्वभूमीवर चीननं 2.60 कोटी लोकांची चाचणी करण्यासाठी शांघायमध्ये सैन्य आणि 1000 आरोग्य कर्मचाऱ्यांना पाठवलं. देशात लहान मुलांच्या कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी सरकारनं आणखी एक पाऊल टाकलेलं आहे. 12 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील मुलांसह प्रौढांच्या लसीकरण मोहिमेमध्ये सिरम इन्स्टिट्यूटच्या कोवावॅक्स लसीचा समावेश केला जाणार आहे. प्राण्यांना विनाकारण त्रास देऊ नयेत असं केलं तर काही प्राणी मानवाला चांगलाच धडा शिकवतात.
ट्विटरवर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. एक व्यक्ती बैलाला छेडतो, काही वेळ बैल शांत राहतो, मात्र त्यानंतर तो बैल या पुरुषाच्या मागे लागतो आणि एकदा नव्हे तर तीनदा त्याला शिंगावर घेऊन खाली आपटतो. न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज रॉस टेलर नेदरलँड्स विरुद्ध कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. टेलर याच्या कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यापूर्वी तो रडताना दिसला. हॅमिल्टनमध्ये नेदरलँड विरुद्धच्या तिसऱ्या वनडेपूर्वी राष्ट्रगीतादरम्यान तो भावूक झाला. कानशिलात लगावणं विल स्मिथच्या अंगाशी आलेलं आहे, कारण नेटफ्लिक्सनंही स्मिथला मोठा धक्का दिला आहे. विल स्मिथ करत असलेल्या एका सिनेमाची निर्मिती नेटफ्लिक्सनं थांबवल्याची माहिती समोर आली आहे. ऑस्करनंतर आता नुकतीच यंदाच्या ग्रॅमी पुरस्कारांची घोषणा झाली. मागच्या वर्षभरात निधन झालेल्या जगातल्या सर्व कलाकारांना या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये मानवंदना देण्यात आली, मात्र यात लता मंगेशकर यांचं नाव नव्हतं. नीरज पांडेचा आगामी थ्रिलर सिनेमा ऑपरेशन रोमिओ लवकरच रिलीज होणार आहे. तत्पूर्वी या सिनेमाचा ट्रेलर समोर आलाय. हा सत्य घटनेवर आधारित सिनेमा आहे. यामध्ये अभिनेता शरद केळकर विलनच्या भूमिकेत दिसणार आहे.